आजचा दिवस खूप छान आणि आनंदात असा जावो। आज मी तुमच्याशी चना मसाला कसा बनवायचा ती रेसिपी शेअर करणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा। तुमचा पण सपोर्ट तेवढाच मला लागणार आहे माझ्या चॅनलवर मला पुढे जाण्यासाठी, तर नक्की सपोर्ट करा। माझ्या चॅनलवर काही रेसिपीज, ब्लॉग्स आणि काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अपलोड करत असते, काही हेल्थ टिप्स पण देणार आहे। फ्रेंड्स, आपण रेसिपी कशी बनवायची ते बघूया। चना मसाला बनवण्यासाठी आपण त्याचा फर्स्ट मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी ते एक कांदा चिरून जारमध्ये ट्रान्सफर केलेला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो, त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे आणि 7-8 लसूण पाकळ्या। आता आपल्याला हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। बघू शकता मी इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। कढई गरम झाल्यानंतर मी इथे 2 चमचे तेल ऍड करून घेते। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे ऍड करायचे, चिमूटभर हिंग, आणि त्यानंतर आपल्याला 7-8 कढीपत्त्याची पाने ऍड करायची, 1/2 चमचा हळद, आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। त्यानंतर इथे आपला घरगुती लाल तिखट मसाला मी इथे 2 छोटे चमचे ऍड करून घेते, आणि त्यानंतर हे आपल्याला छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। आपण तेलामध्ये डायरेक्ट हे सगळे मसाले टाकलेले आहेत, ते जळण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। आणि आपण जो वाटण करून घेतलेला आहे ते याच्यामध्ये आपण आता ॲड करून घेणार आहोत, आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। साधारण 1 मिनिट तरी आपल्याला हे वाटण आहे ते तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला करून घेतला होता त्याच भांड्यामध्ये थोडं चणे शिजवून घेतलेलं जे पाणी असतं ते आपण या मसाल्यामध्ये थोडं ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा आपला छोले मसाला जो असतो तो ॲड करणार आहे आणि छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून हे मसाले शिजू द्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता मी चणे छान शिजवून घेतलेले आहेत, रात्रभर पाण्यामध्ये भिजवून त्याला 4 ते 5 शिट्ट्या दिलेल्या आहेत। बघू शकता चणे छान शिजलेले आहेत। आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे का बघूया। छान असा शिजलेला आहे आपला मसाला, आणि आता आपण या मसाल्यामध्ये आपण जे उकडून घेतलेले चणे आहेत ते ॲड करणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे चणे सगळ्या मसाल्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे। अशा प्रकारे मी सगळे मिक्स करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर झाकण ठेवून आपण याला शिजू देऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला चना मसाला रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा।